कन्हान नदी नवनिर्मित पुलावर साचते पावसाचं पाणी बांधकामाची निकृष्टता उघडकीस कन्हान नदीवरील नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त दहा महिने झाले आहेत या दहा महिन्यात पुलावर खूप वेळा मोठ मोठे खड्डे पडले असून सलाखी बाहेरच दिसून येत आहेत रस्त्याच्या मधामध्ये गॅप असून आता पुलावर पावसाचे पाणी साचवू लागल्याने पुन्हा एकदा पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कन्हान नदी नवनिर्मित पुलाचे भूमिपूजन दोन हजार चौदा साली तत्कालीन केंद्रीय मंत्री फर्नांडिस यांच्या हस्ते आणि तत्कालीन खासदार मुकुल वासनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते या पुलाचे बांधकाम ताराकुंडे कंपनीद्वारे करण्यात आले एक सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे खासदार कृपाल तुमाने आमदार आशिष जयस्वाल माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्मित पुलाचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले होते तेव्हापासून पुलावरून दिवस रात्र वाहनांची रहदारी सुरूच आहे या दरम्यान मध्यंतरी पुलावर खूप वेळा मोठमोठे खड्डे पडून सलाखी बाहेर आल्याने वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागला होता याबाबतचे प्रसारित वृत्त पुढाकार समाचारने आपल्या समोर आणले होते या संदर्भात प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यामध्ये बातमी प्रकाशित होताच खड्डे बुजवून फक्त लिपापोती करण्यात आली आजही पुलावर खूप ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत मध्यंतरी नवनिर्मित पुलावर रस्त्याच्या मध्ये गॅप दिसून आली होती आता पुलावर शहरात दोन दिवस झालेल्या पावसाने पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला साचलेले आहे तेवढंच नाही तर पुलावर सकाळ सायंकाळी फिरणाऱ्या नागरिकांच्या पदचारी जागेवर सुद्धा पावसाचे पाणी साचलेले दिसते पुलाच्या समस्या सातत्याने उघडकीस येत असल्याने ताराकुंड कंपनीद्वारे बांधण्यात ता आलेल्या पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशाची खेळ केला काय हा पूल किती काळ टिकणार कोसळणार तर त्यासाठी जबाबदार कोण असे अनेक प्रश्न नागरिकांच्या चर्चेमधून समोर येत आहेत पुलावर खड्डे आणि आता पावसाचे पाणी साचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने तात्काळ लक्ष केंद्रित करून पाण्याचा निचरा होण्याबाबत तोडगा काढण्यात यावा अन्यथा भविष्यात होणारी हानी नाकारता येणार नाही प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर